सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, हक्काचा पीक विमा मिळाला नाही, सरकार कर्जमुक्तीचं नाव घ्यायला तयार नाही, जंगली जनावरांचा त्रास आहे त्याच्यावरही काही कारवाई करायला तयार नाही. सोयाबीनला 4892 रुपये जो सरकारचा हमीभाव आहे तो आम्हाला मान्य नाही. आम्हाला खासगी बाजारात 7000 रुपये भाव स्थिर करण्यासाठी सोयाबीन निर्यातीचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे अशी आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला कापसाच्या सूत निर्यातीचा निर्णय घेतला पाहिजे आणि खासगी बाजारात 10 ते 12 हजार रुपये कापूस केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. सोयाबीनला भाव, कापसाला भाव, हक्काचा पीक विमा, कर्जमुक्ती आणि जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीला कंपाऊंड आणि घरकुल ठिबक सिंचनचं रखडलेलं अनुदान ताबडतोब द्या, अन्यथा 2 दिवसानंतर या महाराष्ट्रातला शेतकरी मध्य प्रदेशासारखा आंदोलन या महाराष्ट्रात करेल. माझं तर शेतकऱ्यांना आव्हान आहे, या सत्ताधारी नेत्यांना सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर गावबंदी करायला सुद्धा मागे पुढे करू नका. हे आता शेतकऱ्यांचा संयम संपलेला आहे, शेतकऱ्यांचा संयम तुटलेला आहे. आता हा शेतकरी कोणत्या दिशेने आंदोलन करेल हे सांगू शकत नाही, पण महाराष्ट्रामध्ये जे काय 2-3 दिवसानंतर आंदोलन सुरू होईल हे सरकार हादरवणारं आंदोलन असेल. अपयशी ठरतात का शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती? नाही, मुळामध्ये आमचे प्रश्न राज्य आणि केंद्र सरकारशी संबंधित आहेत. दोन्ही सरकार सोयाबीन कापूस उत्पादकांच्या धोरणाच्या बाबतीमध्ये अपयशी आहेत. माझी केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे की तातडीनं या संदर्भातला निर्णय घ्या. शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे आणि जो माणूस मरायला तयार होतो ना तो मारायलासुद्धा तयार होतो हे सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे. उद्याच्या जो काही आंदोलन निघणार आहे, मोर्चा निघणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात का? परळीमध्ये आहे, कृषी मंत्र्यांच्या तालुक्यामध्ये आहे. मी सहभागी होणार नाही, पण माझे सहकारी त्या मोर्चामध्ये सहभागी होतील, आमचे शेतकरी त्या मोर्चामध्ये असतील. मी 23 तारखेला माझा ठरलेला प्रोग्राम आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये, त्यामुळं मला येणं जमणार नाही. परंतु आंदोलन करणं, भूमिका मांडणं, न्याय मागणं हा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे आणि शेतकरी रस्त्यावर उतरलाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. जोपर्यंत आपली शेतकऱ्यांची ताकद किंवा आपलं म्हणणं सरकारपर्यंत आपण पोहोचवत नाही तोपर्यंत सरकारच्या बुडाखाली आग लागत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.